गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम एसएन आसोले, क्राफ्ट इंस्ट्रक्टर वेल्डर, गवर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट पांढरकवडा, तालुका केळापूर, डिस्ट्रिक्ट यवतमाळ। आज अपन आज टॉपिक मध्ये मॅनिफोल्ड सिस्टीम हा विषय पाहणार आहोत। तर ब्लॅक बोर्ड कडे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आपल्याला मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे काय। तर मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे एकापेक्षा असंख्य सिलेंडर एका पाईप हेडरद्वारे जोडून आपण एक सिस्टीम तयार करतो, तर त्याला मॅनिफोल्ड सिस्टीम असे म्हणतात। तर आपण आता मॅनिफोल्ड सिस्टीमचे दोन प्रकार पडलेले आहे, याच्यामध्ये दोन प्रकार पडलेले आहे। तर त्याच्यामध्ये एक आहे पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम आणि दुसरी आहे स्टेशनरी मॅनिफोल्ड सिस्टीम। तर ह्या दोन प्रकारच्या या ठिकाणी मॅनिफोल्ड सिस्टीम विषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर याच्यामध्ये पाहू शकता ब्लॅकबोर्ड कडे या ठिकाणी जे दाखवलेले आहे तुम्हाला पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम, हा एक जॉब ड्रॉइंग या ठिकाणी दाखवलेला आहे। तर पोर्टेबल म्हणजे साधारणतः छोट्या गॅस वेल्डिंग कामाकरिता किंवा कटिंग कामासाठी आपल्याला पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीमचा वापर करावा लागतो। यामध्ये जे कनेक्शन केलेले असते तर त्याच्यामध्ये प्लग टू सील द अनयूज कनेक्शन साठी एक कनेक्शन स्विच दिलेला असतो, त्याच्यानंतर एक प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रू दिलेला आहे, त्याच्यानंतर एक पीक तेल कनेक्शन दिलेले आहे, म्हणजे डुकराच्या सेफ्टी प्रमाणे त्या ठिकाणी कनेक्शन केलेले आहे। त्याच्यानंतर शेवटी पाहू शकता या ठिकाणी टू स्टेज प्रेशर रेग्युलेटर या ठिकाणी दाखवले गेलेले आहे। ज्या प्रेशरने आपल्याला वायूची गरज भासते तर त्या प्रमाणामध्ये आपण प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रूने आपण तो वायू आपण वापरू शकतो। तर याच्यामध्ये साधारणतः एका भागाकडे चार ऑक्सिजनचे सिलेंडर आणि दोन ऍसिटिलीन सिलेंडरचे असे कमी प्रमाणामध्ये सिलेंडर एकत्र जोडणी करून पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम हे आपण करू शकतो। तर याचा उपयोग सर्वसाधारण छोट्या कामासाठी केला जातो। याच्या अगेन्स्ट मध्ये जे दुसरी मॅनिफोल्ड सिस्टीम आहे, तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्टेशनरी मॅनिफोल्ड सिस्टीम। आता या स्टेशनरी मॅनिफोल्ड सिस्टीम मध्ये पाहू शकता ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करायचं असते गॅस वेल्डिंगचं किंवा कटिंगचं, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला स्टेशनरी मॅनिफोल्ड सिस्टीमचा वापर हा करावा लागतो। तर या ठिकाणी याची जी रचना केलेली आहे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी ऑक्सिजन मॅनिफोल्ड दाखवलेला आहे। या ठिकाणी साधारणतः सहा सिलेंडर आपले ऑक्सिजनचे दाखवले गेलेले आहे। त्याच्यानंतर बाजूला पाहू शकता या ठिकाणी फ्युअल गॅस मॅनिफोल्ड म्हणजेच ऍसिटिलीनचे सिलेंडर सुद्धा या ठिकाणी सहा दाखवलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे पाईप हीटर जे आहे, तुमचं जे ऍसिडेन जे दिसत आहे तुम्हाला, हे जे पाईप हीटर जे दिलेले आहे कनेक्शन, हे साधारणतः स्टील पाईपचे केलेले असतात। हे जे पाईप हीटर जे दिलेले आहे हे स्टील पाईपचे केलेले असतात आणि ऑक्सिजनचे जे असतात तर ते तुम्हाला कॉपरचे हेडर केलेले असतात, कॉपर पाईप हेडरद्वारे हे कनेक्शन केलेले असतात। आता या ठिकाणी कनेक्शन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आर म्हणजे ऑक्सिजन रेग्युलेटर दाखवलेले आहे। या ठिकाणी ऑक्सिजन रेग्युलेटर म्हणजे आर या ठिकाणी दाखवलेले आहे। त्यानंतर ए आर ऍसिटिलीन रेग्युलेटर दाखवलेले आहे, ऍसिटिलीन आणि या ठिकाणी ऑक्सिजनचे दाखवलेले आहे, आणि आर एम म्हणजे मॅनिफोल्ड रेग्युलेटर। या ठिकाणी रेग्युलेटर काय आहे, या ठिकाणी सुद्धा रेग्युलेटर आहे। या ठिकाणी फ्युअल गॅस मॅनिफोल्ड रेग्युलेटर आहे, या ठिकाणी ऑक्सिजन मॅनिफोल्ड करता या ठिकाणी सुद्धा रेग्युलेटर एक कनेक्ट केलेलं आहे। याद्वारे अशा पद्धतीने कनेक्शन केलं जातात। तर याच्यामध्ये कार्य होत असताना आपल्याला एक सिलेंडर ऑक्सिजनचं संपलं असेल आणि दुसरं जर ऍसिडेंटचं संपलं असेल तर ते कनेक्शन कट ऑफ केले जातात आणि दुसरे कनेक्शन ऑलरेडी ते चालू करून आपल्याला स्टेशनरी मॅनिफोल्ड सिस्टीमद्वारे आपल्याला गॅस वेल्डिंग किंवा कटिंग हे करता येत असतात। तर अशाद्वारे आपल्याला साधारणतः आपण जर विचार करू शकतो म्हटलं तर डीए सिलेंडर म्हणजे देह वायू ऍसिडेन वायू जर आपण कॉपरच्या पाईप हीटरमधून जर वापरला, हा ऍसिडेन वायू आहे कॉपर पाईपच्या हीटरमधून जर वापरला तर तो स्फोटक बनण्याचा संभव त्या ठिकाणी असतो। म्हणून त्या ठिकाणी फ्युअल गॅस मॅनिफोल्ड मध्ये आपण कॉपरच्या पाईप हीटरद्वारे कनेक्शन करत नाही। तर अशा प्रकारे आपण स्टेशनरी मॅनिफोल्ड सिस्टीमचा वापर आणि पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीमचा वापर आपल्या गरजेनुसार किंवा गॅस वेल्डिंगनुसार किंवा कटिंगनुसार तो करायचा असतो। धन्यवाद।